आजचा न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. हरियाणामध्ये एक्झिट पोलनुसार भाजपला धक्का, मॅट्रिक्सच्या पोलनुसार काँग्रेसचं सरकार, काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज. सी वॉटरच्या पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचं सरकार येणार. जम्मू काश्मीरमध्ये भाजपला धक्का, भाजप 27 ते 32, काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स 40 ते 48, पीडीपी 4 ते 12 आणि इतर 6 ते 11 जागांचा अंदाज. अजित पवारांचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार. रामराजे निंबाळकर आणि रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता. भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी शरद पवारांची भेट घेतली. बीडच्या केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे विधानसभेसाठी इच्छुक. राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित. गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. वडील 70 पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाहीत, एवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवार यांचा खोचक सवाल. 70 पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका. परंतु काही काही जण ऐकतच नाही, एवढा हट्टीपणा कशाला? दिलेला शब्द पाळल्याचं अजित दादा अनेकदा सांगतात, मात्र फॉर्म भरायच्या वेळेला बारामतीकरांच्या आग्रहासह फॉर्म भरल्याचं दादा बोलतील. निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला. बऱ्याच वेळा बोलतात मी दिलेला शब्द पाळतो, तर त्याच्यामुळं आता बघू दादा नक्की काय निर्णय घेत आहे. जेव्हा फॉर्म भरायची वेळ येईल तेव्हा कळेल, तेव्हा काहीतरी कारण तर सांगावी लागतील की नाही बारामतीकरांचा आग्रह झाला वगैरे वगैरे. अजित पवार यांच्याकडे तोंड दाबून मुख्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही. दादा गटाला मिळणाऱ्या जागांवरील प्रश्नावरून वडेट्टीवारांची टीका. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे श्रीनिवास पवारांकडून संकेत. बारामती मतदारसंघात युगेंद्र काम करतायत. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे घेतील. श्रीनिवास पवार यांचं वक्तव्य.